27, हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्रद्धा प्रचंड यशानंतर आता राजू भोकरे श्रद्धा भक्ती संगीताच्या माध्यमातून हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हनुमान चालिसा घेऊन येत आहेत या हनुमान चालिसामध्ये मुख्य अभिनेता म्हणून चिन्मय उदगीरकर त्याचप्रमाणे संगीतकार प्रशांत महाले निर्माता राजू भोकरे दिग्दर्शक संतोष प्रभूणे गायक ज्ञानेश्वर कासार सहगायिका सुरभी गौड अनुजा तबलावादक गौरव तांबे गिटार निलेश सोनवणे बाबा बासरी सुधीर तसेच फीचर स्टुडिओ शुभम जोशी यांच्या माध्यमातून या हनुमान चालिसाचे रेकॉर्डिंग करण्यात आले या हनुमान मुहूर्त सोमवारी राष्ट्रसंत महामंडलेश्वर श्री श्री एक हजार आठ स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज श्रीराम शक्तीपीठ बेझे येथे यांच्या हस्ते करण्यात आले आणि आज आनंदाची गोष्ट आहे की चिन्मय एक सुंदर ॲक्टर हनुमान चालिसा घेतो आहे आणि हनुमान चालिसा घेऊन सर्व राम भक्तांना हनुमान भक्तांना एक पॉझिटिव मेसेज देतोय आणि संगीतमय हनुमान चालिसा त्यांनी आज म्हटलेला आहे तर चिन्मयाला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद चिन्मयानं खूप चांगला एक पॉझिटिव्ह मेसेज दिलेला आहे तर चिन्मयाचं खूप खूप अभिनंदन सर्वांना हरी जय श्रीराम हरी श्री विठ्ठल श्रद्धा भक्ती संगीत चॅनलच्या माध्यमातून तसेच एक महाराष्ट्रातील नामवंत आध्यात्मिक व्यक्तिमत्व श्री राजीव भाऊ भोकरे यांच्या सदसंकल्पनेतून रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या सुवर्णामृतपर्वावरती घराघरामध्ये हनुमंतरायाची लीला जावीत हनुमान चालिसेच्या माध्यमातून आपलं जीवन उद्धरून जावं म्हणून सुंदर अशी हनुमान चालिसा हनुमान जयंतीच्या सुवर्णामृत पर्वावरती आपल्यासाठी एक छान पद्धतीने पुढे येत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गुणिज नामवंत कलावंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांच्या माध्यमातूनही हनुमान चालिसा होणार आहे श्री चिन्मयजी उदगीरकर तसेच त्यांचे सहकलाकार आणि श्रद्धा संगीताचे सर्व कलाकारांच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण हनुमान चालिसा सुंदर पद्धतीने संगीतात ती आपल्यापुढे येणार आहे सर्वांनी या हनुमान चालिसेचा अवश्य लाभ घ्यावा हनुमान चालिसा कारण असं म्हटलं जातं भूतपिशाच्या निकटने यावे महावीर जब नाम सुनावे जर हनुमंतराचं नाव घेतलं तर कुठल्याही प्रकारची वाईट बाधा आपल्यापर्यंत येत नाही कारण नवनिधिके दाता असपरदीन दिन जानकी माता हनुमान चालिसेमध्ये जीवन जगण्याचा सुंदर असा मार्ग सांगितलेला आहे म्हणून हनुमान चालिसा प्रत्येक युवकाने वाचावी प्रत्येक युवकाने श्रवण करावी आणि श्रद्धा भक्ती संगीत हा असा कार्यक्रम आहे असा चायनल आहे की नेहमी लोकांपर्यंत सेवा श्रद्धा आणि संस्कार पोहचण्याचं काम करतं आणि याचे सर्वे सर्वा श्री राजूभाऊ भोकरे मी यांना मनापासून धन्यवाद देतो कारण आत्ता कलियुगामध्ये आपल्याला संस्काराची अत्यंतिक गरज आहे आणि हा चायनल आणि राजूभाऊ नेहमी संस्कार देण्याचे काम करत असतात म्हणून या सर्व टीमला मी मनापासून धन्यवाद देतो रामकृष्ण हरी श्री विठ्ठल आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी हनुमान चालिसा निश्चित बघायची चा आहे श्रवण करायची आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचवायची आहे धन्यवाद रामकृष्ण हरी श्री विठ्ठल जय श्रीराम सर्वांना जय श्रीराम श्रद्धा भक्ती संगीत चॅनलच्या माध्यमातून जे काय हनुमान चालेसेची निर्मिती संगीतमय हनुमान चालेसेची निर्मिती होते तर नवयुवक नवयुवकांना किंवा जे काय हनुमंतराय हे श श्रीरामाचे निसिम भक्त आहे आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर ही जी काही संगीतमय हनुमान चालीसा निर्माण होत आहे तर नक्कीच याचं तरुण वर्गांनी स्वागत केलं पाहिजे कारण की हनुमंतराय ही बुद्धीची शक्तीची देवता आहे कारण हनुमंतरा तुलसीदासांनी सांगितलं आहे की बुद्धी ही नुजा निके सुमिरो पवन कुमार बलविद्या विद्या देहुमूल हरू कलेसीकार ज्या म्हणजे हे ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो हनुमान चालिसेचं चा। तर एक तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेतूनच आज नव नव तरुण पिढी भारत घडणार आहे सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम तर आज आम्ही हनुमान चालिसा शूट करतो आहोत राजू सरांच्या श्रद्धा भक्ती संगीत या बॅनर अंडर आम्ही हनुमान चाळीसर शूटिंग आज इथे करतो आहोत आणि सोमेश्वर महाराजांचं हे खूप छान स्थान आहे ब्रह्मगिरीच्या कुशीमधलं जे चैतन्य हनुमान आहे त्यांची खूप छान मूर्ती इथे आहे हे मंदिर पण खूप पवित्र आणि अत्यंत वेगळ्या धाटणीचं आहे की जे सिनेमॅटिक पण आहे तर इतक्या छान अशा वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये हनुमंताच्या अधिष्ठानाच्या आधिपत्याखाली आज हनुमान चालीसाचं शूट होणं -कर आणि आम ते आम्हाला करायला मिळणं हे खरोखर आमचं भाग्य आहे मला असं वाटतं की हे आम्ही करत नाही आहोत बजरंग आमच्याकडून करून घेतात राजूभवनकडून करून घेत आहात ही संधी आणि आम्हाला मिळते आहे तेव्हा हे जेव्हा ही हनुमान चालीसा येईल आपण सगळ्यांनी नक्कीच या चालीसाचा आनंद घ्यायचा आहे आपल्या घरात ती वाजवायची आहे आणि चैतन्य हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे आणि हनुमान धन्यवाद या हनुमान चालिसेसाठी राधेशेठ मालपाणी हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंके अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले न्यूज इंडिया ट्वेंटी सेवनसाठी हेमंत काळमेक सह अश्विनीपुरी नाशिक